नमस्कार माय टू फॅमिली तर महाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे अकरा घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार असून यासाठी सध्या अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत पाच हजार तीनशे अकरा घरांसाठी अनामत रकमेसह हो, किती अर्ज सादर झाले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया म्हाडाच्या कोकण मंडळाची मागील मे दोन हजार तेवीसच्या सोडतीतील चार हजार सहाशे चोपन्न घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत परिणामी या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे कोकण मंडळाच्या घरांना कायम मागणी चांगली असते यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीत ठाणे वसई विरार आणि नवी मुंबईतील घरांना प्रचंड मागणी असल्याचे निदर्शनास आले होते असे असताना मे दोन हजार तेवीसच्या सोडतीत मात्र चार हजार सहाशे चोपन्न घरांना खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता दोन हजाराहून अधिक घरे विकलीच गेली नाहीत त्यामुळेच कोकण मंडळाने मेच्या सोडतीनंतर लगबगीने नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे कोकण मंडळाच्या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांना कमी प्रतिसाद मिळत आहे पी एम ए वायमधील घरे काहीशी महाग असून शहरापासून दूर असल्याने या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे विरार बोळींजमधील गृह प्रकल्पात पाण्याचा प्रश्न गंभीर असून या घरांची विक्री होऊ शकलेली नाही विरार बोळींजमध्ये लवकरच सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे नोव्हेंबरच्या सोडतीत समाविष्ट करण्यात आलेली ही घरे विकली जातील असा विश्वास कोकण मंडळाला आहे पी एम ए वायसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे अधिकाधिक इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकतील परिणामी या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे येत्या तीन नोव्हेंबर रोजी पात्र अर्जाची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे अर्ज विक्री स्वीकृती सुरू होऊन एक आठवडा उलटला असून या कालावधीत फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे मंडळाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळपर्यंत पाच हजार तीनशे अकरा घरांसाठी दोन हजार सातशे एक्क्याण्णव इच्छुकांनी अर्ज भरले आहेत यापैकी केवळ एक हजार सव्वीस जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत अर्जाची माहिती पाहूया आपण पी एम ए वाय योजनेसाठी एकूण एक हजार दहा घरं असून दोनशे चौदा अर्ज विक्री झालेली आहे तर त्याच्यामधून पंच्याऐंशी जणांची अर्ज स्वीकृती ही अनामत रकमेसह दाखल झाली आहे तसेच पंधरा टक्के एकात्मिक योजनेसाठी एक हजार सदतीस घरे असून चारशे चाळीस अर्ज विक्री झाली आहे तर अर्ज स्वीकृती अनामत रकमेसह दाखल झालेले अर्ज हे एकशे सदुसष्ट आहेत तसेच वीस टक्के योजनेमध्ये एकूण घरं नऊशे एकोणीस असून अर्ज विक्री दोन हजार आठ तर अर्ज स्वीकृती अनामत रकमेसह दाखल अर्ज सातशे पंचवीस आहेत तसेच महाडा प्रकल्पातील सदुसष्ट घरे असून फक्त तीन अर्ज विक्री झाली असून अर्ज स्वीकृती अनामत रकमेसह फक्त एक अर्ज दाखल झाला आहे तसेच प्रथम प्राधान्य योजनेमध्ये एकूण दोन हजार दोनशे अष्ट्याहत्तर घरे असून एकशे सव्वीस अर्ज विक्री झाली आहे तर अर्ज स्वीकृती अनामत रकमेसह एकूण अठ्ठेचाळीस अर्ज दाखल झाले आहेत याचाच अर्थ एकूण घरे आहेत पाच हजार तीनशे अकरा अर्ज विक्री झाली आहे दोन हजार सातशे एक्क्याण्णव आणि अर्ज स्वीकृती अनामत रकमेसह दाखल झालेले अर्ज आहेत फक्त एक हजार सव्वीस तर खाजगी विकासकांच्या घरांना मागणी कोकण मंडळाच्या सुरतीत दोन हजार एकवीसपासून वीस टक्के योजनेतील घरांचा समावेश केला जात आहे खाजगी विकासकांच्या गृहप्रकल्पातील घरे महाडाच्या सुरतीद्वारे कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने या घरांना मोठी मागणी आहे दोन हजार एकवीसमध्ये वीस टक्के योजनेतील आठशे बारा घरांसाठी दोन लाखाहून अधिक अर्ज सादर झाले होते तर मे दोन हजार तेवीसच्या सोडतीतही वीस टक्क्यातील घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही घरे मोठ्या संख्येने विकली गेली अशीच स्थिती नोव्हेंबरच्या सोडतीत असेल अशी अपेक्षा आहे आतापर्यंत दाखल झालेल्या एक हजार सव्वीस अर्जांपैकी सर्वाधिक म्हणजेच सातशे पंचवीस अर्ज वीस टक्के योजनेतील घरांसाठी आहेत तर हीच महत्त्वपूर्ण अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार